श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या प्रत्येकाच्या घराण्याची एक कुलदेवी असते आणि तिची सेवा ही आपल्या हातून व्हायलाच हवी बघा आपण रोज देवपूजा केली कितीही देवांचं केलं तरी देखील जर तुमच्या हातून कुलदेवीची सेवा घडत नसेल तर तुम्ही कितीही कष्ट करा मेहनत करा त्याचा मोबदला तुम्हाला मिळत नाही तुमच्या प्रयत्नांना यश मिळत नाही तुम्ही ना कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात करता त्यामध्ये सतत तुम्हाला अपयशच येतं घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरून वादविवाद भांडण कलह होतात आणि त्याचबरोबर घरामध्ये आर्थिक समस्या असतात आजारपण वाढलेली असतात आणि मग आपण असं म्हणतो मी तर एवढं देवांचं करते तरी देखील माझ्या घरामध्ये या समस्या का आहेत तर पहा नुसतं देवांचं केलं आणि संपलं असं नसताना ज्यावेळेस तुमच्या देवघरामध्ये तुम्ही कुलदेवीची स्थापना केलेली आहे तिच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही ही, ना ही।, ही कुलदेवी आपल्या कुटुंबाचं संरक्षण करत असते हिची सेवा केल्याने तिचं एक संरक्षण कवच एक वलय आपल्या कुटुंबाभोवती तयार होतं आणि म्हणूनच आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळायला लागतं आणि आपल्यावर कुठल्याही प्रकारचं संकट विघ्न येत नाही आज या व्हिडिओमध्ये मी ज्या दोन ते तीन सेवा तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्या तुम्ही आवर्जून करा न चुकता करा बघा तुमच्या आयुष्यामध्ये खूप बदल तुम्हाला जाणवेल बऱ्याच जणांना सेवा करण्याची खूप इच्छा असते पण वेळेअभावी म्हणा म्हणजेच ते दोघही नवरा बायको जॉब करतात मग तेवढा पुरेसा वेळ मिळत नाही की कुलदेवीची सेवा ते करतील किंवा घरामध्ये छोटी छोटी मुलं आहेत मग काय करावं तर पहा कितीही तुम्हाला वेळेची अडचण असली किंवा तुमच्या घरामध्ये लहान मुलं असली तरी तुम्हाला कुलदेवीची सेवा ही करायचीच आहे त्यासाठी फक्त मंगळवार आणि शुक्रवार तुम्हाला ह्या ज्या दोन तीन सेवा मी शेअर करणार आहे त्या तुम्हाला करायच्या आहेत खूप काही जास्त तुम्हाला पूजा मांडणी करायची नाही किंवा कोणत्याही मंत्र पठन करायचं नाही की ज्यासाठी तुम्हाला वेळ लागेल अगदी साधी सोपी सेवा आहे पण ही सेवा तुम्हाला करायचीच आहे आता या सेवेमध्ये देखील बऱ्याच जणी म्हणतील की ही सेवा नाही केली तर चालेल का फक्त ही सेवा करू का तर असं नाही या दोन तीनच गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्या तुम्हाला मंगळवारी आणि शुक्रवारी आवर्जून करायच्या आहेत बघा तुमच्या घरातल्या सर्व अडचणी दूर होतील आणि कोणताही उपाय करण्याची तुम्हाला गरजच उरणार नाही एवढी ही प्रभावी सेवा आहे जसं मी तुम्हाला नेहमी सांगते की कोणतीही सेवा किंवा उपाय संकल्पाशिवाय पूर्ण होत नाही तर या सेवेसाठी तुम्ही संकल्प करू नका संकल्पामुळे काय होतं की आपण त्या सेवेशी बांधले जातो आपल्याकडून ती सेवा करूनही घेतली जाते पण संकल्प करत असताना आपण इच्छा व्यक्त करतो आणि आपल्याला तसं करायचं नाही निस्वार्थपणे आपल्या घराण्याची कुल जी कुलदेवी आहे आपली जी कुलस्वामिनी आहे तिची आपल्याला सेवा उपासना करायची आहे बघा न मागताही आपली देवी जी आहे ती आपल्या सगळ्या मागण्या मान्य करेल कारण आपली कुलदेवी जी आहे ती आपली आईच असते आणि आई आपल्या लेकरांचं भलं व्हावं असाच विचार करते पण आपल्याला या आईचाच विसर पडतो आपण आईकडे लक्षच देत नाही आपण कुलदेवीचं स्मरण उपासना सेवा केली नाही तर ती तरी आपलं स्मरण करेल का तिलाही आपला विसर पडत जाईल पण आपल्याला असं करायचं नाही आपल्याला आपल्या देवीचा धावा घ्यायचा आहे तिला आपल्या घरामध्ये जागृत ठेवायचं आहे जेणेकरून तिची कृपादृष्टी आपल्या घरावरती राहील तर ह्या ज्या काही सेवा आपल्याला घरामध्ये करायच्या आहेत अगदी साध्या सोप्या आहेत त्यासाठी तुमच्या देवाऱ्यामध्ये कुलदेवीचा फोटो मूर्ती किंवा टाक असणं आवश्यक आहे आता ज्यांना त्यांची कुलदेवी माहिती नाही त्यांनी काय करायचं की गावाकडे मध्ये वगैरे विचारायचं की आपली कोणती कुलदेवी आहे बघा गावाकडे ग्रामदेवता देखील असते ग्रामदेवता वेगळी आणि आपल्या घराण्याची कुलदेवी वेगळी तर जी कोणती कुलदेवी तुमची असेल ती माहिती करून घ्यायची आणि तिचा टा किंवा फोटो तुम्ही आणून देवाऱ्यामध्ये स्थापित करायचा आहे किंवा हे शक्य नाही झालं तर तुम्ही एक सुपारी देवघरामध्ये ठेवा कुलदेवीच्या नावाने आणि ज्या मी सेवा सांगणार आहे त्या सेवा तुम्ही नित्यनेमाने केल्यात ना तर कोणी ना कोणी तरी तुम्हाला येऊन तुमची कुलदेवी सांगेल किंवा कुलदेवी तुम्हाला स्वप्नामध्ये दृष्टांत देईल की मी तुझ्या घराण्याची कुलदेवी आहे तर ही सेवा तुम्हाला तुमची कुलदेवी माहिती असेल किंवा नसेल तरी देखील तुम्हाला आवर्जून मंगळवारी आणि शुक्रवारी करायचीच आहे सांगितल्याप्रमाणे तुम्ही सुपारीची स्थापना करून तिची सेवा सुरू करू शकता आता तुमच्या देवाऱ्यामध्ये कुलदेवीचा फोटो असेल किंवा पितळेची कुलदेवीची मूर्ती आहे किंवा चांदीचा टाक आहे ज्या स्वरूपामध्ये तुम्ही कुलदेवीला देवघरामध्ये स्थापित केलेला आहे ती मूर्ती किंवा टाक किंवा फोटो तुम्हाला घ्यायचा आहे या सेवेसाठी असं काही वेळेचं बंधन नाही मंगळवारी आणि शुक्रवारी तुम्ही जमलं तर सकाळीही सेवा करू शकता किंवा तुम्ही संध्याकाळी ऑफिस मधून ही सेवा करू शकता तुमच्या वेळेनुसार करा पण सेवा मात्र तुम्हाला करायचीच आहे तर आता मूर्ती किंवा टाक आपण घेतलेला आहे तर फोटो असेल तर फोटोला ओला कपडा करायचा आणि त्या कपड्यानी स्वच्छ पुसून घ्यायचा आहे मूर्ती किंवा टाक असेल तर ती तामणामध्ये ठेवायची आणि त्या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना फक्त पाणी आणि दुधाचा वापर करा आता अभिषेक करण्यासाठी पण पंचामृत लागतं मग त्यामुळे बरेच जण टाळतात त्यासाठी काय करायचं फक्त दूध घ्यायचं पाण्याने आणि दुधाने पाच वेळा पाण्याने करायचा पाच वेळा दुधाने करायचा आणि पाच वेळा परत पाण्याने करायचा किंवा तुम्ही सरळ दूध पाण्याने अभिषेक केला तरी चालतो म्हणजे फक्त जलाभिषेक करा हरकत नाही आता हा अभिषेक करून झाला की मग अभिषेक केलेल्या पाण्याचं काय करायचं तर हे तीर्थ जे आहे ते सर्वांनी थोडं थोडं प्यायचं उरलेलं पाणी जे आहे ते तुम्ही झाडाला टाकून देऊ शकता तुळशीला सोडून कारण तुळस ही सुद्धा एक देवता आहे आता तुमची मूर्ती तुम्ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे तिला कोरडं करून घ्यायचं फोटो असेल तर फोटो तामनामध्ये ठेवा किंवा मूर्ती असेल तर ती मूर्ती तामनामध्ये ठेवा आता इथे आपल्याला एक प्रभावी सेवा देवीसाठी करायची आहे कुलदेवीच्या फोटोला किंवा मूर्तीला तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर जी महत्वाची सेवा आपल्याला करायची आहे त्यासाठी जी वस्तू आपल्याला घ्यायची आहे ती म्हणजे कुंकू हे कुंकू आपल्याला एखाद्या वाटीमध्ये घ्यायचं आहे आणि ज्या तामणामध्ये आपण मूर्ती किंवा टाक किंवा देवीचा फोटो ठेवला असेल तरी देखील तुम्हाला कुंकुमार्चन करता येणार आहे तर आता हे कुंकू आपल्याला आपल्या उजव्या हाताच्या पाचही बोटांमध्ये पकडायचा आहे आणि या कुंकुवाने आपल्याला कुलदेवीच्या अ फोटो किंवा टाकावरती कुंकुमार्चन म्हणजेच कुंकुआचा अभिषेक करायचा आहे मग त्यासाठी नवीन कुंकू विकत आणायचं का तर नाही ना घरी जे देवपूजेसाठी तुम्ही कुंकू वापरता तेच तुम्ही घेतलं तरीही चालेल कारण कुंकू हे देवीला अतिशय प्रिय आहे ज्यावेळेस तुम्ही कुंकुआचा अभिषेक करता त्यावेळेस देवी प्रसन्न होते हे कुंकुमार्चन करत असताना तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा एक मंत्र बोलायचा आहे तुम्हाला तुमच्या देवीचा मंत्र माहिती असेल तर तो तुम्ही बोलू शकता किंवा तुम्ही तुमची कोणतीही कुलदेवी असेल तर हा एक मंत्र जप केला तरीही चालतो तो मंत्र म्हणजे नवार्ण मंत्र जस्त या मंत्राचं तुम्हाला जप करायचं आहे आणि देवीच्या चरणापासून ते मस्तकापर्यंत कुंकुवाचं अर्चन म्हणजेच कुंकुवाचा अभिषेक करायचा आहे किती वेळा करायचं आहे तर तुम्ही सोळा वेळा करू शकता किंवा जास्तीत जास्त तुम्ही एकशे आठ वेळा करू शकता मंगळवारी आणि शुक्रवारी या दोन्ही वारी कुलदेवीला कुंकुवाचं अर्चन म्हणजे कुंकुवाचा अभिषेक आपल्याला करायचा आहे आणि हे जे कुंकू आहे ते तुम्ही मंगळवारी आणि शुक्रवारी दिवसभर म्हणजे सकाळी केलेलं असेल तर दिवसभर आणि जर संध्याकाळी केलेला असेल तर रात्रभर देवी समोरच राहू द्यायचं हा कुंकुआचा अभिषेक केल्याने जे दैवी तत्व असतं ते जागृत होतं आणि हे जे कुंकू आपण कुलदेवीला अर्पण केलेलं आहे त्यामध्ये देवीची ताकद शक्ती येते त्यामुळे हे एवढं त्या प्रभावी असतं की हे कुंकू तुम्ही एखाद्या डबीमध्ये भरून ठेवू शकता आता प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी तुम्हाला नव्याने कुंकू आहे का तर नाही तुम्ही हेच कुंकू परत परत वापरू शकता कारण असं केल्याने त्या कुंकुआची ताकद किंवा शक्ती जी आहे ती वाढत जाते आणि जेव्हा तुम्हाला एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करायची आहे किंवा तुम्ही एखाद्या महत्वाच्या कामासाठी बाहेर जात आहात त्यावेळेस हे जे डबीमध्ये भरून ठेवलेलं कुंकू आहे ते तुम्हाला तुमच्या कपाळी लावून घराबाहेर पडायचं आहे बघा असं केल्याने तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामामध्ये यश मिळतं आणि तुमची महत्वाची कामं मार्गी लागतात अडलेली कामं पूर्ण होतात हे कुंकू फक्त कुटुंबातील सदस्यांनीच कपाळी लावायचं बाहेरील एखादी व्यक्ती म्हणजे स्त्री तुमच्या घरी आली तर तिच्या कपाळी लावायचं नाही आपण स्त्रीला ज्यावेळेस हळदी कुंकू लावतो ते कुंकू तुम्हाला वेगळं ठेवायचं आहे हे जे कुंकू आपण कुंकू कुंकुमार्जन केलेलं आहे ते कुंकू तुम्हाला फक्त तुमच्या कुटुंबासाठीच वापरायचं आहे बाहेरील व्यक्तीसाठी त्याचा वापर करायचा नाही आणि हे कुंकू मार्जन तुम्हाला मंगळवारी आणि शुक्रवारी करायचंय फक्त फक्त पाच बोटांमध्ये कुंकू घ्यायचं आणि सोळा वेळा नवारण मंत्राचं बटन करत ते कुलदेवीच्या चरणी तुम्हाला अर्पण करायचंय आणि सांगितल्याप्रमाणे मंगळवारी दिवसभर किंवा शुक्रवारी दिवस कि दिवस कि दिवस तुम्हाला ते तिथंच ठेवायचं आहे आता एखाद्या मंगळवारी किंवा शुक्रवारी तुमची काही अडचण आली जसं की स्त्रियांना मासिक धर्म असतो किंवा तुम्ही आजारी आहात किंवा तुम्हाला अचानकपणे बाहेरगावी जावं लागलं तुमच्या घरामध्ये सुतक पडलं तर ते दिवस सोडून द्यायचे पण तिथून पुढे येणाऱ्या मंगळवारी आणि शुक्रवारी मात्र ही सेवा न चुकता तुम्हाला करायचीच आहे आता बऱ्याचशा जणांच्या बाबतीत सांगायचं तर रोजची देवपूजा करायला वेळ नसतो त्यामुळे मग ते देवघरासमोरील दिवाही लावत नाहीत आता मंगळवारी आणि शुक्रवारी तुम्ही ही सेवा करणार आहात पण रोज तुम्हाला देवपूजा करणं नाही जरी शक्य झालं तरी किमान देवघरासमोरील दिवा लावायचा धूप अगरबत्ती लावायची कारण कुठलीही सेवा किंवा उपाय हा अग्नीच्याच साक्षीने होतो त्यामुळे आपल्याला या गोष्टी पाळायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला कुलदेवीची आरती करायची आहे आणि त्याचबरोबर आपल्या कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे जी तुमची कुलदेवी असेल तिचा मंत्र एखादा तुम्हाला माहिती असेल तर तो मंत्र जप तुम्ही करू शकता त्याचबरोबर आपल्या घराण्याचे जे कुलदेवत असतात पुरुष कुलदेवत त्यांचंही तुम्हाला नामस्मरण करायला विसरायचं नाही कारण या दोघांच्या ही सेवा आपल्या घरामध्ये झाल्या तरच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी जी आहे ती टिकून राहते कारण प्रत्येकाच्याच घराण्याला एक पुरुष कुलदेवत असतो आणि एक स्त्री कुलदेवी असते त्या दोघांची ही सेवा आपल्या घरामध्ये व्हायलाच हवी आता बघा ही जी पहिली सेवा मी तुमच्यासोबत शेअर केली ज्यामध्ये आपल्याला देवीला कुंकुवाचा अभिषेक कुंकुम अर्चन करायचे त्यानंतर आपल्याला देवीची आरती करायची आहे जी तुमच्या कुलदेवीची आरती असेल ती तुम्ही करू शकता किंवा अशी वेगळी आरती नसेल तर तुम्ही सरळ दुर्गे दुर्गट भारी तुझे संसारी अनाथनाथे नाते आंबे करुणा विस्तारी ही आरती म्हणायची आहे पण सगळ्यात आधी तुम्हाला गणपती बाप्पांची आरती करायची आहे आणि त्यानंतर कुलदेवीची आरती करायची आहे आरतीसाठी तुम्ही एक निरांजनी घ्यायची आहे निरांजणीमध्ये शुद्ध गाईचं तूप घाला गाईचं तूप नसेल तर म्हशीचं तूप घाला त्यामध्ये फुलवात घालायची आहे फुलवातीचं वरचं टोक किंवा तुम्ही जी वाद घेतलेली आहे तिचं टोक जे आहे ते तुम्हाला लाल करायचं आहे आणि त्यानंतर दिवा प्रज्वलित करून या दिव्याने कुलदेवीची आरती करायची आहे आरती झाल्यानंतर तुम्हाला कापूर जाळायचा आहे त्यासाठी तुम्ही कापूरदानी घेऊ शकता किंवा मातीचं भांड घेऊ शकता या मातीच्या भांड्यामध्ये दोन भीमसेनी कापराच्या वड्या आणि सोबतच तुम्हाला दोन फुल असलेल्या लवंग घ्यायच्या आहेत या लवंगा कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात कारण आपण नवरात्रीमध्ये देखील लवंगांचं अर्चन देवीला केलं तर लवंगा देवीला अतिशय प्रिय आहेत कापुरासोबत या लवंगा प्रज्वलित करायच्या आणि परत आपल्याला कापूर आरती देखील करायची आहे अशी आरती मंगळवारी आणि शुक्रवारी केल्याने कुलदेवीचा सर्वत्र संचार राहतो कुलदेवी जागृत होते आणि आपल्या कुटुंबाभोवती तिचं एक संरक्षण कवच वलय तयार होतं त्यामुळे आवर्जून आपल्याला ही जी कापूर आरती आहे ती करायचीच आहे कापूर आरती करून झाल्यानंतर आरतीभोवती तुम्हाला पाणी फिरवून घ्यायचं आहे शक्य असेल तर कुटुंबातील सर्व सदस्यांनी ही आरती करत असताना उपस्थित असावं बघा कितीही रात्र झाली तुम्ही रात्रीच्या अकरा वाजेपर्यंत कुलदेवीची आरती करू शकता ज्यावेळेस तुमच्या कुटुंबातील सगळेजण एकत्र येतील त्यावेळेस ही आरती करा आणि शक्य नसेलच तर घरातील करत्या पुरुषाने किंवा करत्या स्त्रीने आरती केली तरीही चालेल आता त्याचबरोबर बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला कुलदेवीला या दिवशी विशेष नैवेद्य देखील अर्पण करायचं असतं तसं आपण रोज देवपूजा करतो साखरेचा किंवा एखाद्या फळाचा नैवेद्य आपण अर्पण करतो पण मंगळवारी आणि शुक्रवारी देवीला प्रिय असलेल्या गोष्टीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे तर बघा दर मंगळवारी आणि शुक्रवारी तुम्हाला देवीला खिरीचा नैवेद्य अर्पण करायचं आहे मग खीर तुम्ही तांदळाची खीर बनवा किंवा तुम्ही शेवायांची खीर बनवा ही खीर तुम्हाला देवीला अर्पण करायचीच आहे एखाद्या मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्हाला अडचण आली मंगळवारी अडचण आली तर शुक्रवारी दाखवायचा शुक्रवारी अडचण आली तर मंगळवारी दाखवायचा या दोन्ही दिवशी नाही जमलं एखाद्या वेळेस तर पुढे येणारी जी पौर्णिमा असते त्या पौर्णिमेला तरी किमान तुम्ही खिरीचं नैवेद्य कुलदेवीला अर्पण करायचा आहे छोट्याश्या वाटीमध्ये जी कोणती खीर तुम्ही बनवलेली असेल मग ती तांदळाची असेल किंवा रव्याची असेल शेवयाची असेल ती खीर तुम्हाला वाटीमध्ये घ्यायची आहे सगळ्यात आधी तुम्हाला पाण्याने खाली मंडल तयार करायचं आहे चौकोनी भरीव चौकोनी मंडल तयार करायचं त्यावरती ही खीर ठेवायची आणि त्यामध्ये एक अतिशय महत्वाची वस्तू तुम्हाला टाकायची आहे ती म्हणजे तुम्ही केसराच्या अखंड वेलची तुम्ही टाकायची आहे बघा केसराच्या पाकळ्या टाकणं शक्य नाही पण आपण ज्या वेळेस भगवान श्री विष्णूंना नैवेद्य अर्पण करतो त्यावरती आपण तुळशी पत्र ठेवत असतो पण ज्यावेळेस कुलदेवीला नैवेद्य अर्पण करायचं असतो त्या त्यावेळेस दोन केसराच्या पाकळ्या तुम्ही टाकायच्या असतात किंवा एक अखंड वेलची टाकायची असते किंवा तुम्ही वेलची पावडर खिरीमध्ये टाकली तरीही चालते आपण टाकतो सहसा पूर्ण असेल किंवा आपण जी कोणती खीर करतो त्यामध्ये आपण आवर्जून अशी वेलची पूड टाकतो पण वेलची पूड टाकायची तुमची राहून गेली असेल तर अखंड वेलची तुम्ही टाकू शकता त्यानंतर या खिरीभोवती पाणी फिरून घ्यायचं खीर थोड्या वेळासाठी कुलदेवी समोर झाकून ठेवायची आहे लगेच उचलायची नाही आपल्याला सवय असते निवेद्य दाखवला की लगेच उचलून घ्यायचं असं करायचं नाही अगदी दहा पंधरा मिनिटं किंवा अर्धा तास तरी आपल्याला ती ठेवायची आहे त्यानंतर ही जी कुन त्या ही त्या थोड़ी -थोड़ी खीर आहे ती बाहेरील कोणत्याही व्यक्तीला खायला द्यायची आहे तर तुमच्या कुटुंबामध्ये जेवढे सदस्य आहेत तुम्ही पती पत्नी मुलं तुमची एवढ्या सगळ्यांनी ती थोडी थोडी खीर जी आहे तुमच्या जेवणाच्या ताटामध्ये घ्यायची आहे म्हणजे खीर आपण थोडी जास्त बनवतोस तर तुम्ही ज्या वाटीमध्ये खीर घेतलेली आहे त्या वाटीमध्ये थोडी थोडी खीर ही प्रसादा स्वरूप घ्यायची आहे आणि कुटुंबातील सदस्यांनीच हा जो प्रसाद आहे तो ग्रहण करायचा आहे आणि जर एखाद्या मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्हाला शक्य झालं तर ता देवीला तांबूल देखील तुम्ही अर्पण करू शकता तांबूल म्हणजे काय तर आपले जे खायचे खाऊचे पानं असतात त्यामध्ये का चुना लावून सोप खडीसाखर साखर लवंग वेलची टाकून हे एखाद्या खलबत्त्यामध्ये कुटायचं आणि जे मिश्रण तयार होईल ते तांबुलाच्या स्वरूपात आपण कुलदेवीला अर्पण करायचं थोड्या वेळासाठी तिथे ठेवायचं आणि हे जे तांबूल आहे ते कुटुंबातील सर्व सदस्यांनी खायचं असतं किंवा तुम्ही पानाचा विडा देखील कुलदेवी समोर ठेवून देऊ शकता आणि हा पानाचा विडा जो आहे तो तुम्ही दुसऱ्या दिवशी कोणीही एका स्त्रियांनी किंवा पुरुषांनी तो खाऊन घ्यायचा असतो अशा प्रकारे देखील तुम्ही कुलदेवीला जर हे तांबूल अर्पण केलं तर कुलदेवी प्रसन्न होते कारण ज्याप्रमाणे तिला कुंकुमार्जन प्रिय आहे खीर प्रिय आहे तितकंच तिला तांबूल देखील खूप प्रिय आहे बघा आपण कुलदेवीची ओटी भरतो त्यावेळेस त्यामध्ये तांबूल ठेवतोच किंवा पाण्याचा विडा ठेवतो तर अशा प्रकारे मंगळवारी आणि शुक्रवारी तुम्हाला कुलदेवीच्या ह्या सेवा करायच्या आहेत अगदी दोन ते तीन सेवा मी तुमच्यासोबत शेअर केल्या ज्यामध्ये तुम्हाला सोळा वेळा कुंकू आणि नव्याण्णव मंत्राचं पठण करत कुंकवाचा अभिषेक करायचा आहे देवीला खिरीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि देवीची तुम्हाला या दिवशी आरती करायची आहे त्याचबरोबर जर तुम्हाला शक्य झालं तर तांबुलाचा नैवेद्य देखील देवीला अर्पण करायचं आहे तर चला या बरोबरच आजचा बर हा व्हिडिओ मी इथं सेंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ